प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. रामरक्षा भाग पहिला याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मित्रांनी अनेक श्रोत्यांनी त्यावर चांगल्या प्रतिक्रिया लिहून कळवल्या. अनेकांनी मला फोन केले आणि त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि रामरक्षा भाग दुसरा हा आपल्यासाठी सादर करतो आहे. रामरक्षेच्या रोजच्या पठणाने घरात एक प्रसन्नता तर पसरतेच, पण मुलांना जर त्यांच्या लहानपणीच रामरक्षा शिकवली आणि त्यांनी ती रोज म्हणण्याचा प्रघात ठेवला तर त्यांची जीभ पातळ झाल्याने त्यांना एक प्रकारचं वक्तृत्व प्राप्त होतं आणि पुढे त्यांचे उच्चार अतिशय शुद्ध होतात. त्यांच्या शालेय आणि पुढील आयुष्यामध्ये त्यांना याचा नक्कीच फायदा होतो. रामनामाचं वैभव सांगणारी महर्षी वाल्मिकींची वाणी आमच्यासारख्या सामान्यांना उपलब्ध झाली म्हणून त्यांचं ऋण मान्य करून बुधकौशिकांनी आपलं नम्रत्व सिद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे रामनाम जपाचा खरा अगाध आनंद ज्या महापुरुषांनी घेतला त्यात मारुतीरायांचं स्थान कोणीही हिरावून घेणार नाही. इतकंच काय, पण आपल्या नावाचा प्रभाव काय आहे हे प्रत्यक्ष रामचंद्राला सुद्धा माहीत नव्हतं, इतकी त्याची महती मारुतीरायांना पटली होती. एकदा काय झालं की प्रभू रामचंद्र एका नदीच्या काठी उभे होते. त्यांच्या मागे एका झाडावर मारुतीराय बसले होते. मारुतीरायांच्या अंतरात रामनामाचा घोष चाललेलाच होता, परंतु रामचंद्रांच्या लक्षात ही गोष्ट काही आलेली नव्हती. त्यांच्या मनात सहज विचार आला की सेतू बांधताना या वानरांनी माझं नाव दगडावर लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे ते दगड पाण्यात तरंगले. केवळ माझ्या नावात हे वैभव आहे, म्हणून आपण सुद्धा आता तसं करून बघूया, असं म्हणून त्यांनी सुद्धा एक दगड उचलला आणि त्यावर श्रीराम अशी अक्षरं लिहिली. दगडाला एक दोन वेळा निरखून पाहिलं. इतक्यात प्रभुराम करतायत तरी काय याकडे मारुतीरायांचं लक्ष गेलं. बुद्धिमताम वरिष्ठ म्हणजे जे जे बुद्धिमान आहेत अशा सर्व बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ असलेल्या हनुमंतांना हा काय प्रकार आहे हे समजायला मुळीच वेळ लागला नाही. ते स्वस्थपणे बघत बसले. प्रभू रामचंद्रांनी इकडे पाहिलं तिकडे पाहिलं. आपल्या या वेड्या कृतीकडे कोणी पाहत तर नाहीये ना याची खात्री करून घेतली आणि श्रीराम असं लिहिलेला तो दगड त्यांनी नदीच्या पाण्यात टाकला आणि आता तो तरंगतो की नाही हे ते पाहू लागले. पण अखेर तो दगडच पदार्थ विज्ञान शास्त्राप्रमाणे तो पाण्यामध्ये बुडाला. इतक्यात श्रीराम अशी मोठ्याने गर्जना करत मारुतीरायांनी झाडावरून टुंकन उडी मारली आणि ते रामाच्या समोर येऊन उभे झाले. रामचंद्रांना नमस्कार करून ते म्हणाले, प्रभू अहो तुमच्या नावाचा प्रभाव स्वतः तुम्हाला कसा कळणार? असं बघा की मातेच्या स्तनात अमृताशी पैजा जिंकणारं दूध असतं, पण त्या दुधाची गोडी त्या स्तनांना कुठून कळायला? त्याची गोडी तर जे बाळ त्या मातेच्या स्तनातून त्या दुधाचं प्राशन करते त्यालाच समजणार. त्याचप्रमाणे तुमच्या नावात जी शक्ती आहे ती तुम्हाला कुठून कळणार हो? आणि रामाच्या हातून जो सुटला तो तरणार कसा? तो तर बुडणारच. पण हे पहा, असं म्हणून मारुतीरायांनी एक दगड उचलला, त्यावर श्रीराम ही अक्षरं लिहिली आणि तो दगड नदीच्या पाण्यात टाकला आणि तो दगड चक्क तरंगला. हे पाहून रामांना आश्चर्य वाटलं आणि आपल्या नावाची महती काय आहे हे त्यांना सुद्धा कळून चुकलं. अशी या नामाची परंपरा अगाध आहे. बुधकौशिक म्हणतात, रामा ज्याला मी असं संबोधन आहे त्याचा तुम्ही उद्धार करा. हे सांगताना त्यांनी व्याकरणशास्त्राचा आश्रय करून एकुलता एक राम माझा उद्धार करो म्हणून भाकलेली करुणा किती तत्वपूर्ण आहे हे तुमच्या ध्यानात येईल. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्यहं,
रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मामोद्धर। या श्लोकात बुधकौशिकांचं खरं रचना चातुर्य दिसून येतं। त्याचबरोबर रामरक्षेत रामचंद्रांचा आणि स्वतः साधकाचा संबंध कसा असतो आणि तो कसा होतो याचा एक मौलिक असा अनुभव या श्लोकात ग्रथित केलेला आहे। मी कोण आणि राम कोण, मुळात त्यांच्यात असलेला दुरावा हळूहळू कसा कमी करायचा आणि अखेर रामप्रभू भक्ताचं आणि आपलं मिलन कसं घडवून आणतात याचा उघड खुलासा या श्लोकात आहे। साधक ईश्वराची उपासना करतो, याचा अर्थ तो हळूहळू देवाजवळ जातो। असं जात असताना स्वतःच्या भोवती असलेला जागतिक वस्तूंचा पसारा तो कमी कमी करत आणतो। म्हणजेच हा जो स्वतःच्या भोवती असलेला पसारा साधक आटवतो आणि शेवटी एकला उरतो। या प्रक्रियेला तप अशी संज्ञा आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर देवाजवळ जाण्यासाठी सांसारिक पसारा कमी कमी करावा लागतो। या योगे साधक देवाजवळ जातो, तिथे थांबतो, बसतो वगैरे, याचाच अर्थ उप अधिक आसना बरोबर उपासना। तप आणि उपासना याच्यात फरक नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मरूपाची या पसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा ते तप। याप्रमाणे साधक स्वतःचा पसारा आवरू लागला तर देहापर्यंत येईल। देह हा देखील पसारा आहे। देहाच्या आत नांदणारा जो मी, त्याच्यासाठी देह हा पसारा आहे। या मीचा उद्धार करावा म्हणून रामरायांजवळ ही प्रार्थना केलेली आहे। ज्यावेळी मी ला विभक्ती प्रत्यय लागतो त्यावेळी त्याचा विस्तार होऊ लागतो। जन्माला आल्याबरोबर मला किंचित असलेली स्मृती म्हणजे मीची प्रथमावस्था, यात बदल काहीच होत नाही। राम मला दूर तर वाटतोच, पण मी म्हणजे मात्र राम वाटत नाही याचं प्रतीक म्हणून या श्लोकात राम या शब्दाची प्रथमा विभक्ती योजून रामापासून केवळ दोन बिंदू इतका मी वेगळा आहे, मध्ये विसर्ग आहे असं सुचवून रामाचं दुरून दिसणारं राजस सौंदर्य मला मोहवतं। त्यातून राम हे माझं कर्मदैवत म्हणून मी त्याला संबोधतो। पुढे राम हेच साधन होतं, त्या साधनाने मी सर्व काही मिळवतो। याप्रमाणे कर्म, कारण आणि संप्रदान अशा मी भोवती आणि मी पासून विभक्त असलेल्या दशा मी स्वतः अनुभवतो। रामाच्या पासून मी दूर आहे असं मला वाटू लागतं, तोच मी रामाचा आहे असं माझं मन मला ग्वाही देतं आणि मी माझं चित्त रामात आणून ठेवतो। तरीही मी रामापासून वेगळा आहे याचं मला दुःख तर होतच, म्हणून रामाला मोठ्याने हाकारून मी सांगतो की रामा माझा उद्धार कर, राम माझा उद्धार करतो आणि मी उद्धरतो। आता आपण रामरक्षेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ काय आहे हे बघूया। श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः। ह्या रामरक्षा स्तोत्राचा बुधकौशिक ऋषी हा कर्ता आहे। श्री सीता रामचंद्र ही स्तव्य देवता आहे। स्तोत्रातील बहुतेक श्लोक हे अनुष्टुप छंदात आहे। श्रीमान हनुमान ही या स्तोत्रात प्रवेश करण्याची किल्ली आहे आणि श्री रामचंद्रांची प्रीती लाभावी म्हणून या स्तोत्राचा सारखा पाठ करणं हा या स्तोत्राचा उपयोग आहे। आता श्रीरामांची ध्यानमूर्ती अशी आहे। अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं
नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचंद्रं इति ध्यानं। गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या आणि ज्याने धनुष्य आणि बाणसुद्धा हातात घेतलेला आहे, जो मांडी घालून बसला असून ज्याने पीतांबर नेसलेला आहे, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे असे सुंदर आणि आनंद ओसंडणारे ज्याचे डोळे आहेत, डाव्या मांडीवर बसलेल्या जानकीच्या मुखाकडे जो पाहत आहे, जलपूर्ण मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामवर्ण आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जो सुशोभित झाला आहे आणि ज्याने भव्य असं जटामंडळ मस्तकावर धारण केलेलं आहे, अशा रामाच्या मूर्तीचं ध्यान करावं, म्हणजेच अंतचक्षुंनी तिला पाहावं। चरितं रघुनाथस्यं शतकोटिप्रविस्तरं एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं। ज्याचं एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापकर्माचा नाश करतं, अशा रघुकुलश्रेष्ठाचं म्हणजे रामाच्या चरित्राचा विस्तार 100 कोटी श्लोकांचा आहे। ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं। निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामलवर्ण आहे, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या समवेत लक्ष्मण आणि सीता आहेत आणि जटांच्या मुकुटामुळे जो शोभून दिसतो। सासितून धनुर्बाण पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम मजम विभुम। ज्याच्या हाती तलवार आणि धनुष्य असून पाठीला बाणाचा भाता बांधलेला आहे, राक्षसांचा संहारक आणि जगाच्या रक्षणासाठी जन्मरहित सर्वव्यापी असताना सुद्धा सहज लीलेने अवतीर्ण झालेल्या रामाचं ध्यान करून, रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः। सर्व इच्छा पुऱ्या करणाऱ्या, पापाचा नाश करणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राचं शहाण्या माणसाने पठण करावं। रघुवंशाचं भूषण असलेल्या रामाने माझ्या मस्तकाचं रक्षण करावं, दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचं रक्षण करावं। कौसल्ये यो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः। कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्यांचं, विश्वामित्राला आवडणाऱ्या रामाने माझ्या कानांचं, यज्ञ रक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचं आणि सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या रामाने माझ्या मुखाचं रक्षण करावं। जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुध पातु भुजै भग्नेश कार्मुकः। सर्व विद्यांचा ठेवा अशा रामाने माझ्या जिभेचं, भरताने ज्याला वंदन केलं आहे अशा रामाने माझ्या कंठाचं, दिव्य आयुध धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्यांचं आणि शिवधनुष्य मोडणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही बाहूंचं रक्षण करावं। करौ सीता पती पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः। सीतानाथ राम माझ्या दोन्ही हातांचं, जमदग्निपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचं, तर खरं राक्षसाचं हनन करणारा राम माझ्या शरीरमध्याचं आणि जांबवंताला आपलासा केलेला राम माझ्या नाभिकमलाचं म्हणजे बेंबीचं रक्षण करो। सुग्रीवेश कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभु ऊरु रघुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत। सुग्रीवाचा स्वामी माझ्या कमरेचं, मारुतीचा प्रभू राम माझ्या मांड्यांच्या मागच्या भागाचं, रघुकुलात श्रेष्ठ असणारा आणि राक्षस कुलाचा संहारक राम माझ्या मांड्यांचं रक्षण करो। जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीदः
पातू रामो हिलम वपुहू, सेतू तयार करणाऱ्या रामाने माझ्या गुडघ्यांचं, रावणाला ठार मारणाऱ्या रामाने माझ्या पोटऱ्यांचं, बिभीषणाला सर्व वैभव देणाऱ्या रामाने माझ्या पायांचं, इतकंच काय तर श्रीरामाने माझ्या सर्व देहाचं संरक्षण करावं. एताम राम बलोपेताम रक्षाम यक्सुकृती पठेत, सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. राम सामर्थ्याने युक्त अशा या रक्षा स्तोत्राचं जो पठण करील तो दीर्घायुषी, सुखी, संततिवान, विजयी आणि विनय संपन्न होईल. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम राम नाम भी. रामनामाने ज्याचं रक्षण केलं जातं त्याला पाताळ, भूतल आणि आकाश यात हिंडणारे छद्मी म्हणजे कपटी लोक पाहू शकणार नाही. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरन, नरो न लिप्तते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विंधती. राम, रामभद्र किंवा रामचंद्र असं म्हणून जो मनुष्य रामाचं स्मरण करतो त्याला पाप चिकटत नाहीत आणि शिवाय तो ऐहिक आणि पारमार्थिक वैभव मिळवतो. जगज्जैत्रेक मंत्रेण राम नामनाभिरक्षितं यक्कंठे धारयेत्तस्य करस्थः सर्वसिद्धयः. जगाला जिंकणारा मंत्र जो रामनाम, त्याने संरक्षित असा एखादा पदार्थ कंठात धारण केला असता त्याला सर्वसिद्धी प्राप्त होतात. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. वज्राप्रमाणे अभेद्य असं हे रामरक्षा स्तोत्र जो कोणी म्हणतो त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि त्याला जय आणि कल्याण प्राप्त होतं. आदिष्ठवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. ही रामरक्षा भगवान शिवांनी ज्याप्रमाणे बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितली त्याचप्रमाणे त्यांनी जाग होताच लिहून काढली आहे. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिराम स्त्रीलोकानां रामः श्रीमान सनः प्रभुः. कल्पवृक्षांचा विसावा, सर्व संकट दूर करणारा आणि तिन्ही लोकांना आनंद देणारा राम हा आमचा स्वामी आहे. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ. तरुण, स्वरूप संपन्न, सुकुमार, महासामर्थ्यवान, कमलाच्या पाकळीप्रमाणे विशाल नेत्र असलेले आणि मृगाजीन वस्त्राप्रमाणे नेसलेले. फलमूलाशिनौदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. कंदमुळे खाणारे ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत, तपोवनात ब्रह्मचारी असे हे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधू राम आणि लक्ष्मण. शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहंतारौ त्रायेतां नो रघुत्तमौ. सर्व प्राण्यांना अभय देणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि राक्षसांचा नाश करणारे रघुकुलोत्तम राम लक्ष्मण आमचं रक्षण करोत. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पति सदैव गच्छताम. सिद्ध धनुष्य आणि बाण आणि भाते धारण करणारे असे दोघं राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या समोर चालोत. सन्नद कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. कवच घालून, खड्ग आणि धनुष्यबाण घेऊन सदैव सिद्ध असलेला, जणू काही आमचं मानसच आहे असा लक्ष्मणासह जाणारा राम आमचं संरक्षण करो. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रहुत्तमः.
दशरथाचा शूर पुत्र, लक्ष्मण ज्याचा दास आहे, बलवान अशा काकुस्थ वंशात जन्मलेला, पूर्ण ब्रह्म कौसल्येचा पुत्र, रघुकुल श्रेष्ठ असा राम, वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः, जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः, वेदांकडून ज्ञात होण्यास योग्य यज्ञपुरुष, अनादि पुरुषोत्तम जानकीनाथ, वैभववान आणि अतुल असा पराक्रमी, इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः, अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः, अशा विविध नावांनी नित्य जप करणाऱ्या श्रद्धावान अशा माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक फल प्राप्त होतं यात काहीच शंका नाही. रामं दुर्वादल श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः नते संसारिणो नरः. दुर्वादलाप्रमाणे श्यामलवर्ण, कमलाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत, पीतांबर ज्याने नेसलेला आहे, अशा रामप्रभूची जे लोक त्याच्या वर सांगितलेल्या दिव्य नावांनी स्तुती करतात ते जन जन्ममरणाच्या प्रवासातून सुटतात. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघुकुलात श्रेष्ठ, सीतेचा नाथ, रूपसंपन्न, ककुस्थ कुलात जन्मलेला, करुणानिधी, सर्व गुणांचा ठेवा, विद्वान ज्याला आवडतात, धर्माप्रमाणे आचरण असलेला, राजश्रेष्ठ, सत्यव्रत दशरथात्मज, श्यामवर्ण, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुळाला तिलकाप्रमाणे शोभा देणारा आणि रावणाचा शत्रू अशा रामाला मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. श्रीराम, रामचंद्र, रामभद्र, वेधस, रघुनाथ, नाथ आणि सीतापतीला मी नमस्कार करतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. रघुकुलात श्रेष्ठ असलेल्या रामा, भरताच्या ज्येष्ठ बंधो रामा, युद्धात कठोर होणाऱ्या रामा, आमचा रक्षिता हो. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरतो, वाणीने त्याची कीर्ती गातो, मस्तकाने नमस्कार करतो आणि त्यांच्या चरणी मी शरण येतो. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने. राम माझी आई, राम माझा पिता, रामचंद्र माझा धनी, राम माझा स्नेही, माझं सर्वस्व तो दयाघन रामचंद्र आहे, त्याशिवाय मी अन्य कुणालाही जाणत नाही, त्रिवार सांगतो जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जानकी आहे आणि समोर मारुती आहे, अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना आनंद देणारा,
युद्धात धीरवान असणारा, कमलनेत्र, रघुवंशाचा स्वामी, दया हेच ज्याचं रूप, दया हाच ज्याचा आकार आहे, अशा त्या रामचंद्राला मी शरण आहे. मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानर यूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, वाऱ्याप्रमाणे वेगवान, इंद्रिय जिंकलेला, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानराधिपती आणि श्रीरामचंद्रांचा दूत अशा मारुतीला मी शरण आहे. पूजंतं राम रामेती मधुरं मधुराक्षरं, आरुह्य कविता शाखां, वंदे वाल्मीकी कोकिलं. कवितारूपी फांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचं कूजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळाला मी वंदन करतो. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. संकटांना दूर करणारा, सर्व वैभव देणारा, लोकांचा आनंद अशा रामचंद्राला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. जन्ममरणाचं मूळ जाळून टाकणारा, सर्व वैभव देणारा, यमदूतांना ज्याची भीती वाटते असा राम राम हा घोष आहे. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. राम हा राजश्रेष्ठ असून तो सदा विजयी होतो. रमापती रामचंद्राला मी भजतो. ज्या रामाने राक्षस सेना मारली त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाहून मला कोणीही श्रेष्ठ नाही, मी रामाचा दास आहे. रामात माझं मन मिळून जावो, हे रामा तू माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तस्तुल्यं राम नाम वरानने. हे सुमुखी पार्वती, राम 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 असं म्हणून मी रामात रमतो. कारण श्रीरामाचं नाव हे विष्णू सहस्रनामाशी तुलना करणारं आहे असं भगवान शिव हे पार्वतीला सांगतात. इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षास्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. याप्रमाणे बुधकौशिकांनी लिहिलेलं रामरक्षास्तोत्र हे संपूर्ण झालं. ते श्री सीतारामाच्या चरणी अर्पण असो. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला हा लेख आणि हे अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओखालच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहा. हा लेख आणि हे अभिवाचन आपल्याला आवडलं असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल आणि त्यावरील अन्य अभिवाचनं आवडली असल्यास माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.